मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या या आरोग्य जागर कार्यक्रमात आम्ही आपल्या जळगावच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बी एस कमलापूरकर यांना आमंत्रित केलंय. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम, आरोग्य दिनाचं महत्व आपल्या सगळ्या भगिनींना सांगा. नेमकं महत्व काय आहे? हा दिवस कधीपासून सुरू झाला आणि मग त्याची दरवर्षी काही थीम असते का, काही घोषवाक्य असतं का, आणि साधारण ते कसं अमलात आणलं जातं, आणि यंदाचं काय घोषवाक्य? जागतिक आरोग्य दिन हा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेमार्फत सुरू केलेला आहे आणि दरवर्षी 7 एप्रिलला आपण हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी काय होतं की आपल्या म्हणजे पूर्ण जगामध्ये एखादी गोष्ट जी काही फोकस आहे आरोग्याच्या बाबतीत, जी घातक आहे किंवा ज्या गोष्टीवर लक्ष दिलं वर्षभर, तर त्या आरोग्याचा आपण विकास करू शकू किंवा त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राखू शकू अशी एखादी गोष्ट त्या ठिकाणी फोकस केली जाते आणि ते घोषवाक्य केलं जातं आणि त्या प्रकारे पूर्ण वर्षभर त्या गोष्टीवर लक्ष देऊन आपण बऱ्याच योजना अंमलात आणतो आणि बऱ्याच ठिकाणी आपण त्या प्रकारे आरोग्य सेवा देतो. असं हे घोषवाक्य आहे. प्रत्येक दरवर्षी हे वेगवेगळं घोषवाक्य असतं. जसे जसे प्रॉब्लेम्स असतील भागामध्ये, अडचणी असतील किंवा जगामध्ये ज्या अडचणी जास्त आहेत, त्या प्रकारे ते घोषवाक्य ठरलेलं असतं. हो, म्हणजे जसं पोलिओ झाला, मलेरिया झाला, क्षयरोग झाला, हो की नाही, किंवा मानसिक स्वास्थ्य सुद्धा आपण उत्तम राखलं पाहिजे, सुरक्षित मातृत्व असेल, असे वेगवेगळे विषय असतात, नाही का? पण यावर्षीचा विषय या सर्वांना एक करून हा विषय आहे आणि तो म्हणजे युनिव्हर्सल कव्हरेज, हेल्थ कव्हरेज फॉर एव्हरी वन आणि एव्हरीवेअर. बरं, सगळीकडे सगळ्यांसाठी. येस, उत्तम आरोग्य. येस, मराठीमध्ये आपण म्हणू शकतो की सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता प्रत्येकासाठी आणि प्रत्येक ठिकाणी, अशा प्रकारे हे आपलं घोषवाक्य आहे. या घोषवाक्यानुसार आपण आरोग्य सेवा सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी काय करावं लागेल आणि कोणत्या आरोग्य सेवा ह्या आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवता येतील, ग्रामीण भागामध्ये पोहोचवता येतील, हे आपण वर्षभर बघणार आहोत. प्रत्येक घरातली महिला ही नकळत त्या घरासाठी डॉक्टरच असते. कारण तिचं लक्ष तिच्या छोट्या मुलापासून तर घरातल्या ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांकडे असते. ती वेळ आली तर स्वतःकडे कमी लक्ष देईल, पण घरातल्या प्रत्येक व्यक्तीला काय त्रास होतोय का, त्याला काही औषध द्यायला हवं का, त्याला दवाखान्यात न्यायला हवं का, त्याला खायला मग काय चालेल आणि काय खाणं गरजेचं आहे त्याने, म्हणजे मुलांच्या वाढीसाठी किंवा ज्येष्ठांसाठी, सगळं ती नकळत बघत असते. जे काही ती वाचते, ऐकते, बघते, त्यातून ती तो मार्ग आखत असते. पण मग अशा या भगिनीला आपण आणखी काय सांगाल की मुलांच्या दृष्टीने तिने काय लक्ष देणं आवश्यक आहे? मुलांच्या दृष्टीने म्हणजे जर मूल जन्माला झाल्यापासून आपण त्याची काळजी घेतो, जन्माला बरोबर जे आहे, तर जन्माला बरोबर आपण मुलांचे स्तनपान करणे, आईने त्यांना निव्वळ स्तनपान करणे आणि वरचं पाणी न देणे वगैरे किंवा इतर कुठल्याही वस्तू त्यांना न देणे, फक्त दूध देणे, आणि ते किती महत्वाचे, कमीत कमी 6 महिने आपण ते निव्वळ स्तनपान देतो. त्याच्यानंतर जन्मल्याबरोबर बीसीजीची लस टोचणे, हिपॅटायटीस बी, पोलिओ या जन्मल्याबरोबर घ्यायला हव्यात आणि या लस घेतल्यानंतर परत 1.5 महिन्याला एक डोस आहे लसीचा, 2.5 महिन्याला एक डोस आहे लसीचा आणि 3.5 महिन्याला. त्याच्यानंतर 9 महिन्याला मिझल रुबेला, आपण सध्या आता पूर्वी गोवर द्यायचो पण आता आपण मिझल रुबेला देतोय 9 महिन्याच्या डोसला, तो डोस 9 महिने पूर्ण झाल्यानंतर घेणे आवश्यक आहे. त्याच्याबरोबरच व्हिटॅमिन एचा डोस सुद्धा घेणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या आजारापासून ते बालक संरक्षित करतो, पण प्रत्येक पालकांनी विचार केला पाहिजे की आपलं बालक संपूर्ण सुरक्षित आहे का, आणि ते संपूर्ण सुरक्षित होण्यासाठी आशा, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांना तुम्ही त्वरित कॉन्टॅक्ट करून लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर बाळाला जेवण जे देतो आपण, वरचं जेवण जेव्हा सुरू करतो 6 महिन्यानंतर, त्यावेळेस सेमी सॉलिड म्हणजे थोडंसं पातळ असं द्रव पदार्थ सुरू करणे सुरुवातीला आणि नंतर मग हळूहळू घट्ट पदार्थ सुरू करणे, अशा प्रकारे म्हणजे त्याला पचण्यासाठी त्याच्या आतड्यांना सवय होईल, ते पचन शक्ती त्याची सुधारेल. येस, अशा प्रकारे अन्न देणे आवश्यक आहे. आणि आता आपण जे बघितलेलं आहे की आपलं हे घोषवाक्य आहे सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी, तर याच्यामध्ये आपण हे करणार आहोत की आपल्या ग्रामीण भागामध्ये जे आदिवासी भाग आहे, बिगर आदिवासी भाग आहे किंवा गरीब श्रीमंत किंवा एनी रिलीजन किंवा कुठल्याही भागामध्ये आपले जे ग्रामीण नागरिक आहे, त्या प्रत्येक ग्रामीण नागरिकांना आपली प्रत्येक आरोग्य सेवा मिळेल.
हे आपण बघितलेलंच आहे, म्हणजे तरी यापुढे विशेष लक्ष देणार आहोत त्याकडे. म्हणजे कुठलाही घटक सुटू नये अशी दक्षता घेतली जाईल. यस. अन्न वस्त्र निवारा या जशा आपल्या मूलभूत गरजा आहेत, त्याचप्रमाणे आपले आरोग्य चांगले असावे ही सुद्धा आपली मूलभूत गरज आहे. आणि सध्या तर ती काळाची गरज. यस. आणि हा आपला मानवी हक्क आहे आणि त्यामुळेच हे घोषवाक्य आहे, जेणेकरून आपल्याला सर्वांना आपल्याला चांगले आरोग्य देता येईल. साधारण आपण म्हणूया कुमारावस्था, तर ह्यात मुलगा आणि मुलगी ह्यातही थोडासा बदल होतो. बघा, मुलीच्या शरीरात परिवर्तन होतं, मुलाच्याही होतं, पण मुलीचं जे परिवर्तन होतं ती कळी उमलायला लागते, तिला पाळी यायला सुरुवात होते आणि त्यानंतर काही प्रॉब्लेम्स असतात. किशोरवयीन गट हा खरंच आपण खूप चांगल्या विषयाला हात घातलेला आहे, कारण किशोरवयीन गट जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. देशामध्ये ही आपली भावी पिढी आहे. आपण या पिढीला चांगलं घडवलं तर पुढे आपण आपला देश सुद्धा चांगला घडवू शकू. त्याप्रकारे प्रत्येक कुटुंबाने आपल्या म्हणजे किशोरवयीन मुलांची दोन्हीकडे लक्ष काळजी घेणं आवश्यक आहे. आता किशोरवयीन मुलं जेव्हा वाढतात तेव्हा त्यांच्यामध्ये सडनली म्हणजे अचानकपणे शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल होतात. तसेच त्यांचे जे हार्मोन्स आहेत त्या हार्मोन्समध्ये सुद्धा संप्रेरके त्याच्यामध्ये सुद्धा बदल होतात. आणि या बदलामध्ये जेव्हा हे बदल होतात त्यावेळेस तो किशोरवयीन मुलगा मुलगी हे गोंधळून गेलेले असतात किंवा बऱ्याच वेळेस त्यांना समजत नाही, लक्षात येत नाही की काय होत आहे. आणि या गोष्टी एज्युकेशन, आरोग्य शिक्षण त्यांना देणं आवश्यक आहे. की दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या मुलांना सिरेब्रल अमॅग्डाला म्हणून जे ब्रेनमध्ये आपला घटक असतो तो डेव्हलप झालेला नसतो, त्यामुळे त्यांना डिसिजन मेकिंग पॉवर म्हणजे निर्णय घेण्याची क्षमताही त्यांच्यामध्ये नसते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं नॉलेज पूर्वी जे काय व्हायचं, जॉईंट फॅमिली म्हणजे एकत्र कुटुंब असायचं, त्यावेळेस आजी आजोबा नकळत मिळायचं. हा, ते त्यांना प्रत्येक गोष्टीचं ज्ञान द्यायचे. आपण म्हणजे दिवसभर जरी पॅरेंट्स कामात असले तरी सुद्धा आजी आजोबा इतर असायचे, इतर सर्व गोष्टीचं ज्ञान द्यायचे. त्यामुळे या मुलांना प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मिळालं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, व्यसनाधीनता टाळली पाहिजे हे सांगितलं पाहिजे. तसेच त्यामध्ये अडोलेसेंट म्हणजे किशोरवयीन मुलामध्ये अॅनिमिया, रक्तक्षय हा महत्वाचा घटक आहे. मुलामध्ये तो 30% आहे आणि किशोरवयीन मुलीमध्ये तो 56% म्हणजे 55% पेक्षा सुद्धा जास्त मुलीमध्ये रक्तक्षय आहे. मग त्यासाठी त्यांचा आहार कसा असायला, त्यासाठी त्यांचा आहार हा चौरस आहार, वरण भात भाजी पोळी असा असावा. त्यांनी जंक फूड्स हे प्रकार टाळावे आणि व्यवस्थित अन्न आहार घ्यावा, वेळेवर आहार घ्यावा, तसेच यांनी व्यायामही करावा ज्याच्यामुळे हार्मोन संप्रेरके हे व्यवस्थित राहतील, त्यांची वाढही चांगली होईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे म्हणजे दर आठवड्याला सोमवारी लोहयुक्त गोळी दिली जाते. ती लोहयुक्त गोळी दर सोमवारी जर ही घेतली तर त्यांच्यातला रक्तक्षय हा कमी होतो आणि ही गोळी आपण शाळेतून आणि अंगणवाडीमधून देतो. त्याच्यानंतर आहे किशोरवयीन रक्तक्षय हा महत्वाचा घटक झाला तरी सुद्धा दुसरे इतर महत्वाचे घटक म्हणजे मुलींना मासिक पाळी येते, त्यावेळेस ते कपडे वगैरे स्वच्छ घेत नाहीत, तर त्याच्यापेक्षा आपण सर्वांनी जे सॅनिटरी नॅपकिन असतात त्याचा वापर करावा. आता ग्रामीण भागामध्ये आपण सॅनिटरी नॅपकिन हे उपलब्ध करून दिलेले आहेत अगदी स्वस्त दरामध्ये, तर ते आशामार्फत आपण विक्री करतो. त्याला मासिक पाळी संवर्धन योजनेअंतर्गत आपण ते देतो. तर हे किशोर मुलींसाठी आहे, त्या योजनेचा मुलींनी फायदा घ्यावा. आपण स्वच्छ राहावे, स्वच्छता हा सुद्धा एक आपला म्हणजे आवश्यक घटक आहे, जेणेकरून आपले आरोग्य स्वच्छ राहील. म्हणजे परिसर स्वच्छता तर पाहिजेच, पण त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छता सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. त्याच्यानंतर मुलांनी वजनाकडे लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे वजन वाढ होत असेल तर त्या ठिकाणी व्यायाम करणे आवश्यक आहे. आणि जर समजा वजन कमी असेल त्यांनी सुद्धा आपले वजन वाढण्याची काळजी घेतली पाहिजे की आपण व्यायाम करणे, सुदृढ बनणं गरजेचं आहे. या ठिकाणी मला किशोरवयीन गटासाठी एक महत्वाची गोष्ट ही सांगायची की पालकांनी आपल्या मुलांशी मित्रासारखे राहावे. मित्र किंवा मैत्रिणी अशा प्रकारे आई आणि वडिलांनी राहावे. म्हणजे एखादी गोष्ट त्यांनी चुकली त्यांच्याकडून तर त्यांना रागवू नये, कारण तुम्ही रागवलात तर त्यांचा दोष नसतो, कारण त्यांना नॉलेज नसतं, ज्ञान नसतं, म्हणून त्यांनी ती चूक केलेली असते. तर त्यांना तिथे जर तुम्ही समजावून सांगितलं मारण्यापेक्षा किंवा रागवण्यापेक्षा, बेटा असं करायला नाही पाहिजे किंवा मुली असं करायला नको, तर ते नक्कीच सुधारतील आणि त्यांना चांगला मार्ग मिळेल. नक्कीच. येस. आणि
जे त्यांचे रोल मॉडेल्स असतील म्हणजे त्यांच्यावर इन्फ्लुएन्स करणारे टीचर आहेत शिक्षक आहेत किंवा एखादे धार्मिक गुरु आहेत किंवा आजूबाजूचे काका काके जे असतील तर त्यांनी सुद्धा त्यांना व्यवस्थित समुपदेशन करावे. दिवसभर आपण पॅरेंट्सनी आपल्या मुलांनी काय काय केलं हे त्यांना व्यवस्थित बसवून विचारणे आणि विचारल्यानंतर त्यांनी काही चुका केल्या असतील तर त्या ठिकाणी मार्गदर्शन करणे म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांना रागवा पण प्रेमाने जाऊन सांगा आणि पण सौम्य शब्दात समुपदेशन केलं तरी जास्त फायदेशीर राहील. बरं बरं. आता महिलांनी स्वतः आपल्या आरोग्याकडे कसं लक्ष द्यावं, कारण मी जसं सुरुवातीला म्हटलं की संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर असते, कामही घरातली करायची, बऱ्याच ठिकाणी महिलांना बाहेरची कामं करावी लागतात, नोकरी करणाऱ्या असल्या तर आणखीन त्यात जबाबदारी जास्त वाढते, तर तेव्हा तिने स्वतःचं आरोग्य आणि एकंदरीत कुटुंबाकडे लक्ष देताना केंद्रित करावं आपलं लक्ष कुठं ते सांगा. या ठिकाणी आताच तुम्हाला सांगितलं आहे की स्त्रियांनी वैयक्तिक स्वच्छता ठेवणे, नंतर आपल्या घरामध्ये सुद्धा आपण जेव्हा आहार बनवतो तेव्हा व्यवस्थित स्वच्छ आहार बनवणे, स्वच्छ पाणी पिणे, या गोष्टीची काळजी तर आपल्या महिला घेतातच, पण त्याबरोबर स्वतःची काळजी घेणं सुद्धा आवश्यक आहे. कारण जेवण करताना आपण बघतो की सर्वांचं जेवण झाल्यानंतर जेवण करणे ही पद्धत काही बरोबर नाही. आपण सर्वांसोबत मिळून जेवण करावे म्हणजे जेवण स्त्रियांचे सुद्धा वेळेवर होईल, त्यांचे आरोग्य चांगलं असेल तर त्या कुटुंबाचे काळजी घेऊ शकतील, त्या नक्कीच बाकीच्या इतरांची सुद्धा काळजी घेऊ शकतील. आपण आता सांगितलं की महिला हे तीन पिढ्या म्हणजे खूप सगळ्यांची काळजी घेतात आणि खरं आहे त्या तीन पिढ्यांची काळजी घेतात म्हणजे अगदी लहान असतानापासून ते वय होईपर्यंत त्या तीन पिढ्यांमध्ये कार्यरत असतात, त्यामुळे त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. दुसरं त्यांनी वेळेवर आहार घेणे, नंतर रक्तक्षय हा आपल्या भारतामध्ये बऱ्याच महिलांमध्ये आहे, त्यासाठी वेळेवर उपचार घेणे म्हणजे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपकेंद्रामध्ये रक्तक्षयाच्या गोळ्या उपलब्ध आहे. स्वतः हिमोग्लोबिनची चाचणी करून घ्या, दर सहा महिन्याला जर केली तर सगळ्यात चांगलं आहे. तसेच दर सहा महिन्याला जंतनाशक गोळी घेणे हे सुद्धा करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आज आता सध्या आपण योग आरोग्यवर्धिनी केंद्र जे सुरू केलेले आहे त्याच्यामध्ये सगळ्या उपकेंद्रामधून आपण डॉक्टर सहित गावकऱ्यांना बोलवणार आहेत त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी योग सुरू करणार आहेत, म्हणजे आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत योग केंद्र सुरू करणार आहे. तर प्रत्येक गावामध्ये हे जाणार आहे, तर महिलांनी सुद्धा याचा लाभ घ्यावा आणि दररोज सकाळी उठून त्यांनी सुद्धा योगासन आणि प्राणायाम किंवा बाकीचे इतर कामं करावीत. आता बऱ्याच महिलांचं म्हणणं असतं की आम्ही काम करतो हाच आमचा व्यायाम आहे, तर हाच आमचा व्यायाम आहे, तर तसं नाही. तुम्ही सकाळी जो व्यायाम करता त्याच्यामुळे जे तुम्हाला म्हणजे ऑक्सिजनेशन मिळतं बॉडीला, त्याच्यामुळे जे तुमचं शक्ती मिळते किंवा जे फायदे होतात ते दिवसभर राहतात, त्यामुळे तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहू शकता, म्हणून तो व्यायाम करणे हा अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की त्यांना 30 वर्षाच्या नंतर प्रत्येक महिलेने रक्तदाब आणि मधुमेहासाठी स्वतःची तपासणी करणं आवश्यक आहे, दरवर्षी करून घ्या. तसेच कोणाला गाठी आहे स्तनात का हे सुद्धा बघणं आवश्यक आहे, जेणेकरून स्तनाच्या गाठी ज्या आहे तर त्या गाठीवर आपल्याला कर्करोग असेल तर अगदी त्वरित उपचार करता येईल, कारण तिसऱ्या अवस्थेमध्ये वगैरे आला तर मग त्यामध्ये विलाज करणं थोडस कठीण आहे किंवा अवघड होतं, त्यामुळे ते अर्ली डायग्नोसिस लवकर निदान केलं तर बरं होतं. तसेच गर्भाशयाचा कर्करोग हा जेव्हा होतो तेव्हा तो बऱ्याच दिवस बऱ्याच वेळेस महिलांनी अंगावर काढलेलं असतं, जर काही त्रास होत असेल त्यांना, रक्तस्राव होत असेल किंवा अंगावर पांढरे जाणे वगैरे अशा काही प्रकार होत असतील तर त्या ठिकाणी त्वरित डॉक्टरांकडून उपचार करणे आणि ते पूर्णपणे बरे होईपर्यंत उपचार घेणे ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे. याच्यासाठी पूर्वी बऱ्याच महिलांना आरोग्य सेवा उपलब्ध नव्हत्या किंवा त्यांना वरपर्यंत यायला उशीर व्हायचा, पण आज आपल्याकडे आशापासून आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत संदर्भ सेवा येते, वैद्यकीय महाविद्यालयाला पाठवतो, त्यामुळे कोणालाही असा कर्करोगापासून मृत्यू होऊ नये. तसेच महिलांनी व्यसनाधीनता टाळावी, तंबाखू वगैरे जे काही असतील, ग्रामीण भागात बऱ्याच भगिनींना सवय असते तपकीर, हा तपकीर सुंगणं किंवा तपकिरीनं दात घासणं, तंबाखू खाणं, विडी ओढणं, तर हे जे प्रकार आहेत हे टाळले पाहिजेत जेणेकरून मुखाचा ओरल कॅन्सर नाही होणार, हे सुद्धा गोष्टी पाळल्या पाहिजेत.
या सर्व गोष्टी करणे, तसेच डोळ्यांची काळजी घेणे, दिसायला कमी येत असेल तर डोळे तपासून घेणे, आणि वेळी 40 वर्ष झाले तर चष्मा वापरणे, लाजायचं नाही. बरेच जण सांगतात की नाही मला छान दिसतं आणि मी अजून तरुण आहे मला चष्मा नको, पण त्रास होत असतो. हा त्रास होत असतो, तर हे सुद्धा वेळेच करणं आवश्यक आहे. या सर्व बाबींची काळजी घेतली पाहिजे आणि शेवटपर्यंत स्वतःला जपलं पाहिजे आणि मग आपण कुटुंबाला जपू शकू. अगदी. आणि ज्येष्ठांची काळजी घेताना नेमकं काय आवश्यक आहे? आता ज्येष्ठांची काळजी घेताना आपण बऱ्याच ज्येष्ठांना सर्व योजना आपण मोफत केलेल्या आहेत. त्यांना सुद्धा प्रत्येकाने आपल्याला रक्तदाब आहे का, मधुमेह आहे का हे बघितले पाहिजे. लठ्ठपणा असेल तो कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे हे बघितलं पाहिजे, नियमित व्यायाम आणि हे. दुसरं आहे, त्यांना बऱ्याच जणांना आजार असतात, वेगवेगळे व्याधी असतात, तर त्या व्याधीवर ते उपचार करत नाहीत. उदाहरणार्थ रक्तदाबाबद्दल सांगते, बऱ्याच वेळेस माझ्याकडे जेव्हा रुग्ण यायचे त्यावेळेस त्यांना विचारलं की तुम्हाला रक्तदाब आहे का, तर ते म्हणायचे आम्हाला बिलकुल नाही रक्तदाब. मग तपासलं तर त्यांचा रक्तदाब 170 110 अशा प्रकारचा हाय ब्लड प्रेशर. मग त्यांना विचारलं की हा तुम्हाला नव्हता म्हटला आणि कसं काय हे झालं, म्हणून डोकं दुखतं बऱ्याच वेळेस आणि कळतच नाही, पण आणि कधी डॉक्टरकडे गेले नाही. मग हळूच सांगणार की एकदा माझा ब्लड प्रेशर वाढला होता. असं लपवू नये. हा म्हणजे एकदा ब्लड प्रेशर वाढला तर तुम्हाला नियमित तपासणी करावीच लागते, आवश्यक आणि त्याला नियमित औषधोपचार घ्यावेच लागतात. हो, कारण तुम्ही नाही घेतले तर हृदयावर ताण पडून विविध आजार होऊ शकतात किंवा हार्टवर परिणाम होऊ शकतात, हार्ट अटॅक येऊ शकतो, किडनीकडे ते वळू शकते, किडनी इतर ऑर्गन्सला पण इतर अवयवांना सुद्धा ते घातक आहे. म्हणून ज्येष्ठांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. तसेच ज्येष्ठांना मोतीबिंदूसाठी आपण मोफत शस्त्रक्रिया करतो, त्याचा त्यांनी फायदा घ्यावा. एक ऑप्थॉल्मिक असिस्टंट मार्फत आपण जे आहे तपासणी करतो आणि मोफत आपण त्यांना शस्त्रक्रिया करतो. इतरही त्यांचे जे आजार असतील त्यांना सुद्धा आपण त्यांची सगळी मोफत सेवा देतो त्यांना. फक्त त्यांनी दवाखान्यात येणं अपेक्षित आवश्यक आहे आणि दवाखान्यात जर आलं तर आपला दवाखाना आहे म्हणून त्या ठिकाणी आपण सगळ्या आरोग्य सेवा हक्काने घ्याव्यात. डॉक्टर, सध्या उन्हाळा सुरू आहे आणि आपल्या जळगावचा जर विचार केला तर जळगावात इथं फक्त उन्हाळा आणि उन्हाळा हाच खूप असतो, तीव्र असतो आणि उष्माघात. आता म्हणजे जी सुरुवात झाली आहे ना यंदा उन्हाळ्याची, तीच मुळी 42 पासून सुरुवात झाली आहे. तर अशा वेळेस नागरिकांनी जे गावामध्ये कामगार लोक असतात की ज्यांना उन्हात काम करावं लागतं किंवा अगदी आपण घरात जरी असलो तरी या उष्ण झळांमुळे फटका बसू शकतो, तर ती काळजी कशी घ्यावी उष्माघात आणि इतरही? नक्कीच याच्यासाठी काळजी घ्यावी लागेल आपल्याला बरीच. उष्माघात कक्ष आपण प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्थापन करणार आहेत. मागच्या वर्षी स्थापन केलेलं होतं प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये. दुसरं महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये प्रत्येकांनी जे काम करतात, आपण शेतामध्ये काम करतात, त्यांनी अर्ली मॉर्निंग म्हणजे अगदी सकाळी काम सुरू करावं, जे ऊनवर येण्यापूर्वी आणि उन्हाची जी वेळ असते त्यावेळेस विश्रांती घ्यावी आणि पुन्हा ऊन कमी झाल्यावर मग काम सुरू करावं. थोडासा उशीर झाला रात्री तरी चालेल, त्रास कमी होईल. येस, सैलसर कपडे घालणे, पांढरे कपडे घालणे किंवा कमी म्हणजे डार्क कपडे न घालणे. तसेच जर समजा कोणाला उन्हाचा त्रास होत असेल तर थंड हवेच्या ठिकाणी किंवा झाडाखाली बसणे, सावलीत बसणे आणि पाणी वगैरे भरपूर पिणे. सरबत वगैरे असेल तर सरबत म्हणजे लिंबू वगैरे सोबत ठेवलं तर लिंबू सरबत पिलं तर अजून चांगलं आहे. मेबी तुम्हाला प्रत्येक वेळेस लिंबू सरबत मिळणार नाही पण पाणी तरीच मिळेल. साखर मीठ पाणी का होईल, साखर मीठ पाणी आणि थंड हवेचं ठिकाण मिळेल म्हणजे झाडाखाली किंवा सावलीखाली. दुसरं आहे, आपण ज्या हे करतो म्हणजे भरपूर पाणी पिल्यानंतर तेलकट, तुपकट, मसाल्याचे पदार्थ हे पदार्थ या दिवसामध्ये टाळावेत कमी. येस, आणि जेवढा घाम येईल तेवढं तुम्ही जास्त पाणी पिलं तर अजून चांगलं आहे, म्हणजे ज्याच्यामुळे डिहायड्रेशन होणार, जलशुष्कता शरीरातील ती होणार नाही. अशा प्रकारे आपल्याला काळजी घ्यावी लागेल. तसेच डोक्यावर फेटा बांधणे, नंतर गॉगल लावणे उन्हात जाताना हे सुद्धा करणे आवश्यक आहे, ज्यामुळे डोळ्याला इजा नाही होणार. आणि जर समजा तुम्ही उन्हातून आलात तर लगेच पाणी पिण्यापेक्षा थोडा वेळ बोलून, हा थोडं थांबून थोडा वेळ बसा आणि मग पाणी प्या, बसून पाणी प्या. या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. फारच जर कोणाला उन्हाचा त्रास होत असेल तर छत्री घेऊन जाणे सुद्धा योग्य आहे, हरकत नाही. हा,
जेणेकरून त्यांना ऊन लागणार नाही. तरी सर्वांनी सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळा बाहेर जाण्याच्या ठेवाव्यात, शक्यतो उन्हाच्या वेळी घरी बसावे. डॉक्टर, यंदाच्या या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं आपल्या जळगावच्या आरोग्य विभागानं सगळ्या आपल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी काही संकल्प केलाय? हो, नक्कीच केलेला आहे. म्हणजे आपलं जे आहे हे घोषवाक्य हे इतकं चांगलं आहे, त्यानुसार आपण प्रत्येक नागरिकाची संपूर्ण काळजी कशी घेता येईल त्यासाठी आपण सध्या मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग यासारखे जे असंसर्गजन्य आजार आहेत या आजारावर विशेष लक्ष पूर्ण वर्षभर देणार आहोत. आणि प्रत्येक फॅमिलीसाठी आपण त्या फॅमिलीतील 30 वर्षाच्या वरचे जे वयोगट आहे त्यांना रक्तदाब आहे का, मधुमेह आहे का याची तपासणी आपण करणार आहोत. आणि असेल तर त्यांना आपण उपचारासाठी संदर्भ सेवा देऊन उपचार उपलब्ध करून देणार आहे. नंतर बऱ्याच वेळेस जे आहे मानसिक आरोग्य आहे ह्यावर बऱ्याच जणांचं लक्ष नसतं, तर यामध्ये असे मानसिक आरोग्याचे जे काही आपले रुग्ण आहेत त्यांना सुद्धा आपण उपचार देणार आहोत. मानसिक आरोग्याबद्दल होतं काय, जरी मानसिक आरोग्य असेल तरी सुद्धा घरच्यांना त्यामध्ये कमीपणा वाटतो आणि ते बऱ्याच वेळेस सांगत नाहीत, त्यांना उपचार देत नाहीत, तर त्यावर सुद्धा आम्ही भर देणार आहेत. तसेच क्षयरुग्ण जे आहेत, जळगाव जिल्ह्यामध्ये जेवढे क्षयरुग्ण आहेत त्यांना व्यवस्थित उपचार करून क्षयरोग मुक्त करणे, जेणेकरून जळगावमध्ये क्षयरोगाचं प्रमाण कमी होईल हे बघणार आहेत. MDR म्हणजे मल्टी ड्रग रेजिस्टन्स हे भयंकर असा क्षयरोगाचे रुग्ण आहे, म्हणजे प्रकार आहे, तो सुद्धा त्या प्रकारचे रुग्ण कमी करण्याची आमचं ध्येय आहे. तसेच प्रत्येक तापीच्या ह्याला रुग्णाला मलेरियासाठी तपासणी करणे आणि डेंग्यू किंवा चिकनगुन्याचे जे लक्षण असेल त्यांना त्यासाठी तपासणी करणे, स्वाईन फ्लू लवकर प्रतिबंध करणे. स्वाईन फ्लूचं जर असेल एखादे, स्वाईन फ्लूसाठी आम्ही प्रतिबंधक उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये कोणालाही जर समजा स्वाईन फ्लू झाला असेल तर त्याच्या घरच्या फॅमिलीला आहे का लक्षणं हे बघणे, त्यांना उपचार करणे आणि पूर्ण गावामध्ये सुद्धा सर्व्हिलन्स करणे, सर्वेक्षण करणे की कोणाला काही झालेलं आहे का, ह्या ऍक्टिव्हिटी आपल्या चालूच आहेत, त्याच्यावर सुद्धा आम्ही लक्ष देणार आहोत. तसेच दुसरं आहे की हिवताप होऊ नये म्हणून डास प्रतिबंधक उपाययोजना ह्या आपण कंटिन्युअस चालू असणार. डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणार, जेणेकरून मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुन्याचं प्रमाण कमी होईल आणि नियमित त्याच्यामध्ये निदान करणार ज्यांना असेल त्यांना. सर्वात महत्वाचं अजून गरोदर माता ज्या आहेत, आपल्या जिल्ह्यात जवळजवळ 55,500 गरोदर माता दरवर्षी आपण तपासणी करतो, तर त्या सर्व गरोदर माता या संपूर्ण सुरक्षित असतील याकडे विशेष लक्ष दिलं जाईल. जसं की 4 वेळा तपासणी, धनुर्वाताचे इंजेक्शन, आयर्नच्या गोळ्या घेणे आणि प्रसूती संस्थेत करणे अशा प्रकारे. तसेच मातामृत्यू दर कमी करणे, बालमृत्यू कमी दर कमी करणे, सर्व बालके संपूर्ण सुरक्षित करणे, अशा प्रकारे आपण प्रत्येक गावामध्ये कुठे काही कमी असेल त्या ठिकाणी कशी आपल्याला आरोग्य सेवा उपलब्ध करता येईल, प्रत्येक पाडा, छोट्या छोट्या वस्त्या त्या सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. अशा प्रकारे आपण नागरिकांना वेगवेगळ्या सुविधा देणार आहोत. आणि 108 आणि 102 108 जे आहे अँब्युलन्स इमर्जन्सी सर्व्हिसेससाठी सर्वांनी 108 तो सगळ्यांनी त्याचा लाभ घेण्यात यावा. आणि 102 गरोदर मातांसाठी आहे, त्यांना काही अडचण आली तर. आणि 104 हा जनरल आपल्याला काही त्रास असेल तर त्याकरता. येस, आरोग्य सल्ला घेण्यासाठी आपल्याला 104 नंबर आहे. श्रोत्यांना पुन्हा एकदा मी सांगते, हे तीनही नंबर 102, 104 आणि 108. 108 अँब्युलन्ससाठी आपण मागवू शकतो. त्यानंतर 104 जो आहे तो जनरल तुम्हाला काही त्रास असेल तर त्याकरता, आणि 102 हा गरोदर महिलेसाठी त्वरित आपण उपचार करण्याकरता कॉल करू शकतो. हो, नक्कीच. डॉक्टर, थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा घरातल्या प्रत्येक घटकासाठी एक मार्गदर्शक 4 गोष्टी सांगा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी लवकर सगळ्यांनी उठावं. लवकर उठून सकाळचा व्यायाम करणे किंवा योगासन करणे, त्याच्यानंतर संतुलित आहार घेणे जो काही असेल तो, आणि जंक फूड्स अवॉइड करणे. स्वतःला काही आजार असतील, डोकं दुखणे सारखे किरकोळ आजार न मानता प्रत्येक समस्या आरोग्याच्या ज्या असतील त्याला त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आणि फारच कुठे जाऊ वाटत नसेल तर 104 नंबरवर घरी बसल्या फोन केला तर सुद्धा आरोग्याच्या बद्दल सगळ्या माहिती त्या ठिकाणी मिळेल. 104 अशा प्रकारे प्रत्येक आरोग्याची प्रत्येकाने काळजी घेणे,
आणि आपलं आरोग्य चांगलं राहील याच्यासाठी जागतिक आरोग्य दिनानिमित्त चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी संकल्प करून तो आपला हक्क आहे असे समजून आरोग्याची सेवा उपलब्ध करून घेणे. डॉक्टर, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि आरोग्य सर्वांसाठी सार्वत्रिक हे सगळं सविस्तर आमच्या मैत्रिणींना सांगितलं, त्यासाठी मी आकाशवाणीच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपली खूप खूप आभारी आहे. नमस्कार. धन्यवाद आपण मला इथे बोलावलं.